साड़ी पहन के भी अच्छी लगती हैं, आप सलवार सूट में भी अमृता जी की तरह अच्छी लगती हैं, और मेरी तरह से कोई ना भी पहने तो भी अच्छे लगे। दवाई बाबा हाय 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 हाय, तकी बाबा हाय 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 हाय, बाबा होश में आओ होश में आओ होश में आओ, नहीं चलेगी नहीं चलेगी बालाशाही, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी बालाशाही, नहीं चलेगी। अरे बंदे बाबा मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, वालों को लूटे मारो सालों को, बाबा ने महिलांच्या बाबतीत म्हटलेलं आहे की महिला ड्रेस में भी अच्छी लगती, साड़ी में भी अच्छी लगती, और मेरी नजर से देखो तो कुछ नहीं पहनेंगी तो भी अच्छी लगती। तर इतकं निर्लज्जपणाचं वक्तव्य हा रामदेव बाबा करतो, शेवटी एका स्त्रीच्या पोटातूनच त्यांनी जन्म घेतलेला आहे, आणि स्त्रीबद्दल तो असं अपमानजनक वक्तव्य करतो हे निषेधार्थ आहेच। पण त्या ठिकाणी आपल्या डेप्युटी सीएमच्या पत्नी अमृता फडणवीस इथे उपस्थित होत्या, आणि त्यांच्या समोर जर महिलांबद्दल असं वक्तव्य केलं, आणि मला असं वाटते त्यांनी तिथे काहीही त्यांचा विरोध न करता मूकसंमती दर्शवली, महिलांच्या अपमानाची त्यांनी मूकसंमती दर्शवली असं मला वाटते। कुठेतरी भाजपा महाराष्ट्रामध्ये द्वेष निर्माण करत आहे, षड्यंत्र आहे भाजपाचं महाराष्ट्राला कुठेतरी गालबोट लावायचं, आपले जे आराध्य दैवत असतात त्यांच्याबद्दल अपमानजनक बोलणं, कुठे ते मग कोश्यारी असतील की सुधांशु त्रिवेद, म्हणजे सगळा हा भाजपाचा खेळ आहे, कुठेतरी महिलांविरोधी हे यांचं षड्यंत्र सुरू आहे। या वेळेस आम्ही रामदेव बाबाचा निषेध करतो, बर्डी पोलीस स्टेशनला आम्ही त्याच्या विरोधात तक्रार देणार की ते अपमानजनक आहे, महाराष्ट्र देशातल्या प्रत्येक महिलांना ते अपमानजनक आहे, आणि कुठेतरी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची मागणी।